ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणी फरार असलेला बाळ बोटे याला लवकरच गजाआड केले जाईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केलाय। या प्रकरणात पोलिसांवर कोणताही दबाव नसून निपक्षपणे तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। काल श्रीरामपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही माहिती दिली आहे। राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौकेत एका महिलेला भुरळ पाडून दोन अज्ञात भामट्यांनी सुमारे 1.5 तोळा वजनाचे मंगळसूत्र घेऊन पोबारा केला। या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ आली आहे। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ही घटना आपले पती धनंजय पुरोहित यांना सांगितली। धनंजय पुरोहित व त्यांची पत्नी धनश्री यांनी नवीपेठ व बसस्थानक परिसरात त्या भामट्यांचा शोध घेतला, मात्र ते भामटे पसार झाले होते। या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये त्या भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मी शुक्लेश्वर मंदिरात राहते, आम्ही तिथं पूजा वगैरे करतो। तिथं दोन माणसं आले होते, त्यांनी ते म्हणे आम्हाला आईचं दान करायचं आमच्या याजरी म्हणून त्यांनी तिथं दान करायला पिशू ठेवली। मला म्हणे चांदीने तर सोनं त्या पिशू लावा। कोल्हार भगवतीपूरमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। चोरट्यांनी तब्बल 4 ठिकाणी चोरी केली आहे, मात्र केवळ एकाच ठिकाणी त्यांना 1.25 लाखांचा ऐवज मिळालाय, तर इतर ठिकाणी त्यांचा चोरीचा प्रयत्न फसलाय। एका महिलेचे तोंड दाबून सदरचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। या सदर घटनांची माहिती मिळताच लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली। या सर्व प्रकाराने कोल्हार भगवतीपूरमध्ये खळबळ उडाली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विरोधक हे 80% ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आले आहेत असं सांगत आहेत, मात्र हा त्यांचा दावा डोळ्यात धूळफेक करणार आहे। तसंच नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी भाजप सज्ज असून विधानसभेचा वचपा नगर परिषदेत काढणार असा इशारा माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचं नाव न घेता दिलाय। माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी चौंडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत असून ही निवडणूक ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक करावी अशी मागणी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी झालेल्या बैठकीत एकमुखाने करण्यात आली आहे। उमेदवार अर्ज दाखल केल्यावर अर्जावर चुकीचे निर्णय घेण्यात आला की सलग 3 वर्ष ऊस पुरवठा न करणे, ऊसाची अन्यत्र विल्हेवाट लावणे व अन्य चुकीच्या अटी घालून विरोध जिवंत राहिला नाही पाहिजे अशी कारखान्याच्या व्यवस्थापकांची भूमिका आहे। परंतु कार्यक्षेत्रातील ऊस तसाच उभा ठेवून बाहेरून ऊस आणला जातो, यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक करावी यासाठी आम्ही तयार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये छोटासा ब्रेक घेतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत, वळूयात पुढच्या बातम्यांकडे। माजी मंत्री व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले होते, मात्र त्यांची तब्येत ठणठणीत असून ते सध्या वरळी येथील निवासस्थानी आराम करीत आहेत। त्यांच्या भेटीसाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वरळी गाठली। यावेळी त्यांनी पिचड यांच्या प्रकृतीची चौकशी केली, तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। माजी आमदार वैभव पिचड देखील यावेळी उपस्थित होते। मागील वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान कोपरगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आला, त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकसान भरपाईपोटी पहिल्या हप्त्याची 3.1 कोटी रुपयांचे नुकसान भरपाईची रक्कम मागील वर्षी शेतकऱ्यांना अदा केली। आता दुसऱ्या टप्प्यातील 4.64 लाख 58 हजार रुपयांची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे।
दोन महिन्यांचे थकीत वेतन देण्यात यावे या मागणीसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली काल सामूहिक रजा आंदोलन केले. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना देण्यात आले. मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारास कर्मचारी वैतागले असून मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिलाय. आमदार रोहित पवार यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आलंय. कार्यपद्धतीत बदल न झाल्यास सीओ हटाव जामखेड बचाव आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलंय. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी देवळाली प्रवरा नगर परिषदेस नुकतीच भेट दिली. पालिकेने राबवलेल्या विविध उपक्रमांची व प्रकल्पांची पाहणी करून पालिकेने केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी प्रथम देवळाली प्रवरा शहरामध्ये व परिसरात झालेल्या जलसंधारण ओढ्यांच्या खोलीकरण व रुंदीकरण तसेच पालिकेने राबवलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर नगर परिषदेच्या कार्यालयात विविध विकास कामांचा आढावा घेतला. सध्या जिल्ह्यातील अनेक नगरपालिका नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनाची महत्वाची समस्या समोर येत आहे. जिल्ह्यातील जामखेड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या 2 महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. तसेच शेवगाव तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे पगार देखील अडवून ठेवण्यात आले आहेत. तर नेवासा नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान नेवासा नगर पंचायतीचे पाणी पुरवठा कर्मचारी सफाई कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांचे 4 महिन्याचे थकीत वेतन मिळावे या मागणीचे निवेदन अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून 24 जानेवारी पर्यंत ते वेतन न दिल्यास 25 जानेवारी रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय. यासह सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री.